या शब्दाचे समानार्थी असणारे चार शब्द असतील. त्या चार शब्दांचा जोडीदाराचा शोध घ्यायचा आहे. ज्यांचे चारच्या चार मेंबर आले त्यांनी जय हो म्हणायचं आहे आणि तिथं एक ग्रुप करून उभं राहायचं आहे. या पद्धतीने सर्व चारच्या जोपर्यंत तोपर्यंत आपल्याला ही मोकळीका चालू करायची. जो एक नंबर राहील तो या मोकळीकेचा विजेता ठरेल. जो पहिल्यांदा जय हो बरं ठीक आहे. मोकळीका घेतल्या नंतर आपल्याला मोकळीकेमध्ये आपण सहभागी झाला काय वाटलं बरं. त्यानंतर थोडंसं आपण प्रशिक्षणासाठी एकत्र झालेलो आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हा वेगवेगळ्या घटकातून शाळेत येतो. कोणी कुठून येतं आपल्याला सांगायची गरज नाही. याची जी मानसिकता आहे पहिले म्हणजे मानसिकता बदलणे मोकळीकेचा खरा उद्देश. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी आल्यानंतर पहिले मानसिकता बदलायची. मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेशन्स या प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व गुरुजनांचं मी पुन्हा एकदा शब्दसमानाने स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. तर आपल्याला हे प्रशिक्षण पाणी आहे पण ती निम्मी भरलेली आहे. ओके आता सर तुम्हाला काय करायचंय मी जेवढं सांगेल ना तेवढंच करायचंय. जास्त काही करायचं मी जेवढं सांगेल तेवढंच. उजवा हात वरती करा. डावा हात वरती करा. टाळी वाजवा म्हणजे सर ऐकताय माझं. म्हणजे करता काय नाही मी पाहत होतो तुमच्याकडे जी अर्धी बाटली भरलेली आहे ना त्या बाटलीचं पाणी तुम्हाला या बाटलीत टाकायचं. बघा ऐकताय का ते माझं मी काय सांगितलं त्यांना. सर मी काय सांगितलं तुम्हाला. मी जेवढं सांगेन तेवढं करायचंय. पहिले डेमो याच्यासाठी दिला होता की माझा ऐकताय का. तुम्हाला या बाटलीतलं पाणी त्या बाटलीत टाकायचं. या बाटलीतलं पाणी त्या बाटलीत टाकायचं. परिणामांची चिंता नका करून तुम्ही फक्त माझा ऐकायचंय. नाही ना तुम्ही सांगता तेवढं टाका ना. खूप काही बोलणार नाही आपण. आता तुम्ही विचार करत बसायचे की सगळ्यांनी असं का केलं असेल. तुमच्याशी रिलेटेड तुमच्याशी म्हणजे आम्ही याच्यावर तुम्ही विचार करायचे. आपण छान पैकी जेव्हा